ओम शांती, नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण सर्वांनी पाहिलं गीतेमधल्या चार प्रश्नांची उत्तरं. मी कोण आहे, कुठून आलेलो आहे, कशासाठी आलेलो आहे आणि मला परत कुठे जायचे आहे. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मृत्यूवरती विजय कशाप्रकारे प्राप्त करू शकतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की जन्म आणि मृत्यू ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मृत्यूवरती विजय प्राप्त करणे म्हणजेच मृत्यूला टाळणे नाही तर मृत्यूला सुधरवणे होय. मृत्यूला सुधरवण्यासाठी जीवन सुधरणे गरजेचे आहे आणि जीवन सुधरण्यासाठी आपली कर्म सुधरणे आवश्यक आहे. जेव्हा आपली कर्म सुधरतील तेव्हा जीवन सुधरेल आणि जेव्हा जीवन सुधरेल तेव्हा निश्चितपणे आपण मृत्यूवरती विजय प्राप्त करू शकतो. आपल्या कार्यामधून अनेकांना आपण आदर्श देऊ शकतो आणि ह्या श्रेष्ठ कार्यातून आपण पुन्हा मृत्यूनंतर देखील समाजामध्ये जिवंत राहू शकतो. मृत्यूनंतरही आपल्याला सर्वांमध्ये जिवंत राहायचे आहे. कशाप्रकारे? तर आपल्या कर्माच्या आधारे. जसे आपल्याला जर आपल्या वडिलांचे नाव विचारले तर आपण सहज उत्तर देतो, आजोबांचे नाव विचारले तरीही सहज उत्तर देतो, त्यांच्याही वडिलांचे नाव विचारले तर आपण थोडा विचार करून उत्तर देतो. परंतु मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखता का, संत तुकाराम महाराजांना ओळखता का, तर निश्चितपणे हे उत्तर येतं की होय. ज्यांच्याशी आपण कधी संवाद साधला नाही, ज्या व्यक्तींना आपण कधी पाहिलं नाही त्या व्यक्तींनाही आपण ओळखतो. 400 वर्षांपूर्वीचा इतिहास आपण पाहतो परंतु आजही या व्यक्ती समाजामध्ये जिवंत आहेत. कशाच्या आधारे? तर त्यांच्या कर्माच्या आधारे. आणि म्हणून आपले श्रेष्ठ कर्म हे समाजामध्ये जिवंत राहण्याचं एक खूप मोठं साधन आहे. शेक्सपियरनी या दुनियेला रंगमंच म्हटलेलं आहे आणि ह्या रंगमंचावरती आपण प्रत्येकजण एक कलाकार आहोत, ॲक्टर आहोत. ह्या सृष्टीरूपी रंगमंचावरती येत असताना त्या ईश्वर पित्याने आपल्या सगळ्यांना एक होमवर्क दिलेला आहे. हा होमवर्क कोणता? सगळ्यांना सुख द्या आणि सुख घ्या, सगळ्यांना आशीर्वाद द्या आणि आशीर्वाद घ्या. ज्याप्रमाणे शाळेत सर्वच विद्यार्थी जातात परंतु शाळेत जाण्याची भीती कोणाला वाटते ज्याने होमवर्क कम्प्लीट केलेला नाही? त्याचप्रमाणे जीवन तर सगळेजण जगतात, मृत्यूही सगळ्यांकडे येतो, परंतु मृत्यूची भीती कोणाला वाटते ज्याने आयुष्यात कधीही चांगले कर्म केले नाही, श्रेष्ठ कर्म केले नाही, पुण्य कर्म केले नाही, त्यालाच मृत्यूची भीती वाटते. कारण जे आपण इतरांना देऊ तेच परत आपल्याला मिळत असतं. जो नियम आहे क्रिया तशी प्रतिक्रिया, जी गोष्ट आपण इतरांना देतो तीच परत फिरून आपल्याला मिळत असते. आणि त्याचप्रमाणे आपल्या हातून जेव्हा श्रेष्ठ कर्म होतात तर हीच श्रेष्ठ कर्म आपण आपल्या बरोबर निश्चितपणे घेऊन जात असतो. ह्या कलियुगामध्ये आपण पाहतो की मृत्यू अतिशय पीडादायक आहे, दुःखदायक आहे आणि म्हणून ह्या कलियुगाला मृत्यूलोक देखील म्हटलेले आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो की काही लोक मृत्यूच्या अगोदरच मृत्यूच्या चिंतेमध्ये मरताना दिसतात. आपण उदाहरण पाहू शकतो की प्लेग या आजारामुळे जितकी लोक मरण पावली त्याहीपेक्षा जास्त लोक ही ह्या आजाराच्या भीतीमुळे मरण पावली. आपण पाहिलं की कोविडमुळे जितक्या व्यक्ती मरण पावल्या त्याहीपेक्षा जास्त मृत्यू हा त्याच्या भीतीने झालेला होता. कोणताही सर्जन मृत्यूला रोखू शकत नाही. विज्ञानाने भरपूर प्रगती केलेली आहे. ह्या प्रगतीच्या आधारावरती आपण आयुष्य वाढवू शकतो परंतु मृत्यूला रोखू शकत नाही. कारण मृत्यू ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारी अनिश्चित घटना मानली जाते. परंतु ह्याबद्दल एक गोष्ट, एक उदाहरण आपण पाहणार आहोत की एकदा एका गावामध्ये एका मातेच्या मुलाचा मृत्यू झालेला असतो.
ती माता अतिशय दुःखी होते. त्या प्रसंगातून बाहेर कसं निघायचं? तिच्या मनामध्ये एकच विचार असतो की मला माझा मुलगा पुन्हा जिवंत पाहिजे. तिच्या लक्षात येतं की आपल्या गावाच्या बाहेर एक तपस्वी आलेले आहेत, तर त्यांच्याकडे जर मी गेले तर निश्चितपणे माझा मुलगा ते पुन्हा जिवंत करू शकतील. ती माता गावाच्या बाहेर जे तपस्वी आलेले आहेत गौतम बुद्ध त्यांच्याकडे जाते आणि गौतम बुद्धांना सांगते की तुम्ही काहीही करा परंतु माझ्या मुलाला जिवंत करा. पुत्र मोहामध्ये वेडी झालेली माता आणि त्या परिस्थितीमधून तिला सावरण्यासाठी गौतम बुद्ध सांगतात की मी तुझ्या मुलाला अवश्य जिवंत करेल, परंतु त्यासाठी एक अट आहे की गावामध्ये जाऊन अशा घरातून तू एक मूठ तांदूळ घेऊन ये की ज्या घरामध्ये कोणाचाही मृत्यू झालेला नाही. ती माता जाते, प्रत्येक दारोदारी फिरते, परंतु प्रत्येक घरामध्ये कोणाचा ना कोणाचा तरी मृत्यू झालेलाच असतो. आणि पुन्हा निराश होऊन ती माता गौतम बुद्धांकडे येते. त्यावरती गौतम बुद्ध सांगतात की मृत्यू ही अटळ घटना आहे, अनिश्चित घटना आहे, त्यामुळे मृत्यूच्या भावनेने मृत्यूने दुःखी होण्याचं काहीही कारण नाही. आपल्या अंतिम समयाला मृत्यूच्या समयी आपण दुःखी का होतो ह्याचे कारण आपण कधीही जाणून घेत नाही. आपण पाहतो एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला भेटायला जायचं असेल तर आपण आपली स्वतःची चेकिंग करतो, तपासणी करतो की आपले कपडे स्वच्छ आहेत का, व्यवस्थित आहेत का. आपल्याला जर जवळच्या शहरामध्ये जायचं असेल तर आपण 2-3 दिवस अगोदर तयारी करतो. आपल्या घरापासून काही लांब अंतरावरती जायचं असेल तर आपण 4-5 दिवस अगोदर तयारी करतो. आपल्याला जर लंडन अमेरिकेला जायचं असेल तर त्याची तयारी मात्र 4-5 महिने अगोदरच करतो. जीवन जगत असताना हे प्रत्येकाला माहिती आहे की मृत्यूनंतर देखील आपल्याला कुठेतरी जायचं आहे, परंतु ह्याची तयारी आपण कधीही करत नाही. ह्या दुनियेतून जात असताना बिना तयारी करताच आपण जातो आणि म्हणून ही खूप मोठी दुःखद घटना मानली जाते की इतर प्रत्येक गोष्टीची तयारी केली जाते परंतु मृत्यूनंतर आपल्याला आपल्या बरोबर काय घेऊन जायचं आहे ह्याची कधीही आपण तयारी करत नाही. समाजामध्ये जीवन जगत असताना आपण पाहतो की काही वृद्धजन हे अंतिम समयाला घालण्याच्या वस्त्रांची तयारी करताना दिसतात, परंतु फक्त वस्त्राची तयारी करणेच म्हणजे तयारी आहे? नाही. फक्त वस्त्रांची तयारी करणे ही स्थूल गोष्ट आहे, परंतु सूक्ष्म गोष्ट ही आहे की आपल्याला अशा गोष्टींची तयारी करायची आहे की जी आपल्याला आपल्या बरोबर घेऊन जायची आहे. मग आपण आपल्या जीवनामध्ये केलेले श्रेष्ठ कर्म, पुण्यकर्म, आपण अनेकांना केलेली मदत असेल, आपण केलेले दानपुण्य असेल किंवा त्या ईश्वर पित्याची आठवण असेल, जे पण काही श्रेष्ठ कर्म आहेत हे श्रेष्ठ कर्मांची शिदोरीच आपण आपल्या बरोबर घेऊन जात असतो. आज समाजामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण प्रश्न विचारतो की तुम्ही सुखी आहात का, तर ह्या प्रश्नाचं उत्तर तीच व्यक्ती नाही, परंतु अनेक व्यक्ती हेच देतात की आज प्रत्येकच जण दुःखी आहे. ह्याचे कारण काय आहे? की आपण प्रत्येक जण एकमेकांना दुःख देत आहोत. जे आपण इतरांना देतो तेच रिटर्न आपल्याला मिळत असते. परंतु आपण प्रत्येकजण एकमेकांना दुःख का देत आहोत? कारण आपण स्वतःला देह समजत आहोत, आणि जेव्हा आपण स्वतःला देह समजतो तेव्हा विकारांच्या अधीन होऊन जे 5 विकार मानले जातात, काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार, ह्या 5 विकारांच्या अधीन होऊन आपण जी कर्म करतो ह्या कर्माला पाप कर्म किंवा विकर्म म्हटले जाते. मृत्यूवरती विजय प्राप्त करण्यासाठी आपल्या सर्वांना कर्म हे श्रेष्ठ कशी केली पाहिजेत हेही समजून घेणं गरजेचं आहे. पुण्यकर्म कशा प्रकारे केली पाहिजेत हेही समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या हातून श्रेष्ठ कर्म कधी होतील? जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या
सत्य स्वरूपाला ओळखून की ह्या शरीराला चालवणारी एक चैतन्य शक्ती, मी अजर अमर आणि अविनाशी सत्ता आत्मा आहे, त्या सत्य स्वरूपाचा अभ्यास करू, आपण स्वतःला आपल्या आत्मिक स्वरूपामध्ये स्थित करू आणि त्या ईश्वर पित्याची आठवण करू, तेव्हा निश्चितपणे आपल्या हातून श्रेष्ठ कर्मही होतीलच. श्रेष्ठ कर्म कशाला म्हटलेली आहेत? जी कर्म आपण गुणांच्या आधारे करतो, की ज्या कर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा विकारांचा अंश नाही, त्या कर्माला आपण श्रेष्ठ कर्म म्हटलेले आहे. अनेक दैवी गुण आपण फक्त ऐकूनच आहोत, परंतु ह्या गुणांची धारणा जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये करतो, तेव्हा निश्चितपणे आपल्या हातून श्रेष्ठ कर्म घडत असतात. आणि ह्याच श्रेष्ठ कर्मांची आवश्यकता आज प्रत्येक व्यक्तीला आहे. जीवन हा एक प्रवास आहे. ह्यामध्ये आपण पाहतो की अनेक यात्रा केल्या जातात. त्यातली पहिली यात्रा जी आहे ती आहे तीर्थयात्रा. तीर्थयात्रा ही आत्मा आणि शरीर ह्या दोघांद्वारे केली जाते. आणि अनेक वेळा प्रत्येक व्यक्ती तीर्थयात्रा करत असतो. दुसरी यात्रा आहे अंतयात्रा. अंतयात्रा ही फक्त शरीराचीच होते, कारण आत्मा ही चैतन्य शक्ती निघून गेलेली असते. आणि तिसरी यात्रा जी आहे ती आहे आंतरिक यात्रा. जीवन जगत असताना, जीवन हे सुखदायी होण्यासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे आंतरिक यात्रेची. परंतु आपण पाहतो की आज प्रत्येक जण ह्या यात्रेपासून वंचित आहे. बाह्य यात्रा आपण भरपूर केल्या, परंतु आंतरिक यात्रा म्हणजेच आपल्या स्वस्वरूपाला ओळखणे, आपल्या अंतरंगाचे निरीक्षण. खूप मोठा खजाना आपल्या अंतरंगामध्ये लपलेला आहे, गुणांचा असेल, शक्तींचा असेल, परंतु हाच खजाना आपण बाह्य गोष्टींमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण एक वेगळी यात्रा पाहणार आहोत, ती म्हणजे आंतरिक यात्रा. आंतरिक यात्रा म्हणजेच काय, तर त्याचं एक उदाहरण आपण जाणून घेणार आहोत. एकदा एक लाकूडतोड्या रोज जंगलामध्ये जाऊन लाकूड तोडत असतो, आणि त्याच जंगलाच्या बाहेर एका वटवृक्षाखाली एक तपस्वी तपस्या करत असतात. ते रोज पाहत असतात की अतिशय प्रामाणिकपणे हा लाकूडतोड्या लाकूड तोडण्यासाठी येत आहे. काही दिवसांनंतर ज्या ठिकाणी लाकूडतोड्या लाकूड तोडत असतो तिथले वृक्ष संपून जातात आणि त्याची उपासमार सुरू होते. परंतु त्या जंगलाच्या आतमध्ये जाण्याचा तो कधीही प्रयत्न करत नाही. तर ते तपस्वी त्याला बोलवतात आणि सांगतात की रोज तू जिथे लाकूड तोडतो तू जंगलाच्या अजून आतमध्ये जा, तर काही महिने पुरेल इतकी संपत्ती तुला त्यातून प्राप्त होईल. लाकूडतोड्या जंगलामध्ये आतमध्ये गेल्यानंतर पाहतो तर त्याला चंदनाचे वृक्ष दिसतात. हे चंदनाचे वृक्ष कापून काही महिने पुरेल इतकी संपत्ती त्याला त्यातून प्राप्त होते. परंतु काही महिन्यांनंतर तो पुन्हा येतो. ते तपस्वी त्याला पुन्हा बोलवतात आणि त्याला सांगतात की तू मागच्या वेळेस जिथे वृक्ष कापले त्या जंगलाच्या तू अजून आतमध्ये जा, तर काही वर्ष पुरेल इतकी संपत्ती तुला प्राप्त होईल. जंगलाच्या अजून अंतरंगामध्ये गेल्यानंतर एक सपाट भूभाग दिसेल, तिथे तू खोदकाम करायला सुरुवात कर. तो आतमध्ये जातो, खोदकाम करायला सुरुवात केल्यानंतर त्याला चांदीची खाण मिळते आणि त्यातून काही वर्ष पुरेल इतकी संपत्ती त्याला प्राप्त होते. परंतु काही वर्षांनी तो पुन्हा येतो. ते तपस्वी त्याला बोलवतात आणि सांगतात की तू जंगलाच्या अजून आतमध्ये जा आणि तिथे खोदकाम करायला सुरुवात कर, की ज्यातून आयुष्यभर पुरेल इतकी संपत्ती तुला प्राप्त होईल. तो लाकूडतोड्या जंगलाच्या अजून आतमध्ये जातो, खोदकाम करायला सुरुवात करतो, तर त्याला सोन्याची खाण मिळते. परंतु त्याच्या मनामध्ये विचार येतो की ह्या जंगलाच्या आपण जितकं अंतरंगामध्ये जाऊ तितका खूप मोठा खजाना लपलेला आहे. हे ह्या तपस्वींना माहिती असताना सुद्धा हे ह्या वटवृक्षाखाली तपस्या का करत आहेत? हा प्रश्न तो लाकूडतोड्या त्या तपस्वींना विचारतो की ह्या जंगलामध्ये जितकं आतमध्ये जाऊ, जंगलाच्या जितका अंतरंगामध्ये जाऊ तितका खूप मोठा खजाना, संपत्ती लपलेली आहे हे माहिती असताना सुद्धा तुम्ही ह्या वटवृक्षाखाली तपस्या का करत आहात? त्यावरती तपस्वी सांगतात
तू काही महिन्यांनी काही वर्षांनी पुन्हा पुन्हा आलास का? कारण ह्या जंगलामध्ये जो खजाना लपलेला आहे हा विनाशी आहे. परंतु या वटवृक्षाखाली बसून मी जी यात्रा करत आहे ती आंतरिक यात्रा आहे, ज्या आंतरिक यात्रेद्वारे मला अविनाशी सुख आणि शांतीची प्राप्ती होत आहे. बाह्य यात्रा तर आपण भरपूर केल्या, परंतु आपण कधीही आंतरिक यात्रा करण्याचा प्रयत्न केला नाही. आंतरिक यात्रेमध्ये आपण आपल्या सत्य स्वरूपाला ओळखून त्या परमसत्तेशी कनेक्ट होतो, आणि त्या परमसत्तेशी कनेक्शन जोडल्यामुळे सुख आणि शांतीची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होते. आपलं जीवन हे अतिशय सुखदायी आनंददायी बनत असतं. आपल्यामध्ये असणाऱ्या कलागुणांचा शक्तींचा हा निश्चितपणे विकास होत असतो, आणि म्हणून प्रत्येक मानवी जीवनामध्ये श्रेष्ठ कर्म करण्यासाठी आंतरिक यात्रा तितकीच महत्त्वाची आहे. मृत्यूवरती विजय प्राप्त करण्यासाठी जो काळांचा काळ महाकाळ जो ईश्वर पिता आहे त्या ईश्वर पित्याशी संबंध जोडून त्याची आठवण करण्याची आवश्यकता आहे. त्या ईश्वर पित्याशी जवळीकता साधण्याची आवश्यकता आहे. तर आजच्या भागामध्ये आपण मृत्यूवरती विजय कशाप्रकारे प्राप्त करायचा आणि श्रेष्ठ कर्माद्वारे मृत्यूला कशाप्रकारे सुधरवायचे आहे हे पाहिलं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वर्तमान समयी केलेल्या श्रेष्ठ कर्माद्वारे आपला भविष्यजन्म कशाप्रकारे होतो, पुनर्जन्म सिद्धांत काय आहे. ह्यामध्ये आपण अनेक मतमतांतर ऐकत आलेलो आहोत, परंतु सत्यता काय आहे. आपल्या कर्माच्या आधारेच होणारा पुनर्जन्म हा मनुष्याचाच आहे की इतर पशुपक्ष्यांचा आहे हे सत्य रहस्य आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. ओम शांती.